मामला क्या है? हुजूर, क्या है? किला है हुजूर। तो मुझे क्यों दिखा रहे हो? हुजूर, आपने किला ठीक से देखा नहीं। खिड़ा तोफ निकामी करणारा खिड़ा है हुजूर। क्या? रंजू बंद करने का किला दिखाओ। कहां से मिला? हमारी जंजीरा की हिफाजत करने वाले तोफों के पास से बरामद हुआ हुजूर। क्या बकते हो? कौन ऐसा करेगा और क्यों? पता नहीं हुजूर, मगर हमने जो देखा वही आपसे बताया। इसका मतलब बहुत बड़ी साजिश है ये। हाँ हुजूर, बिल्कुल सही पहचाना हुजूर। 4-5 लोग हैं, त्यांच्यावर शक भी आया आम्हाला, पण हमारे पास कुछ सबूत नहीं है। अरे ती लवंगी भाई। लवंगी भाई, क्या किया उसने? अपने आप को मालकिन समझती है। हाँ हुजूर, जब देखो तब कोंडा जी के नाम से धमकियां देती रहती है। हुजूर, वो अपने खानसामा के साथ बातें करती है, वैदुषी बोलते दवाइयां लेती है, और हाँ हुजूर, लखूजी लोहार के भट्टी पर भी जाती है। लोहार की भट्टी? हाँ हुजूर। हुजूर, आप मेरी बात सुने, तुम्हें कोंडा जी बाबाला बोलो, आज सच का सच और झूठ का झूठ यही हो जाएगा। अगर यह बात गलत साबित हुई तो? हुजूर, मुझे पूरा विश्वास है कोंडा जी अकेला नहीं, उसके साथीदार भी हैं। वो आया तो आपके साथ था, लेकिन उसके साथीदार पीछे छोड़ के। कोंडा जी को बुलाने से पहले 10 बार सोचो अब्दुल्ला। बिल्कुल हुजूर, पर हुजूर सवाल हा है कि हा खिड़ा तोफे जवळ कसा? दलाल बांगडी निकामी करणारा हा खिड़ा बनवला कुणी? धोका वेळीच ओळखा आणि योग्य ती पावलं उचला, क्योंकि बाद में कटकट न। कील रखने वाला सह नहीं पाएगा। इस कील की चुभन का दर्द इतना कातिल होगा। जी हुजूर। काय चाललंय म्हणायचं ये? कुछ नाही। म्या येण्याच्या आधी म्या येण्याच्या रेषा काढत होत, आता म्या आल्यानंतर कसल्या रेषा मारायला? हम कुछ नाही कहेंगे। म्हणजे इथं बाहेर जाण्याच्या रेषा तर नाहीत ना होत्या? आपको जो समझना है समझिए। ये मोटी रेषा है तो सिद्ध्या, आणि ही अब्दुल्ल्या, आणि ही छोटी रेषा है तो कुमाजीची, आणि ही सरदाराची। नहीं 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 शिलेदार। आम्ही समजायचं तरी काय म्हणायचं? हम औरतों का होता है कुछ, क्या सभी बातें बताए हम? दो लंगी भाई,
एवढं जंजिरात राहून कसं काय एवढं भोळा आहेस आहो तुम्ही? तुमचं बोलणं, तुमचं मोहरणं, तुमचं वागणं हे एकदम आमच्या मराठमोळ्या बायकांसारखं आहे बघा. सच सर्व अहो तुम्हासनी लुगडं नेशिवलं आणि कपाळावर एवढं ठसठशीत कुकू काढलं नव तर कोण बी तुम्हासनी लक्ष्मी म्हणून हाक मारल बघा. खरच सांगतो या. आता सांगा बर कसल्या रेषा आहेत तिथ्या? काय एवढं बघत होत ते रेषांकडे? आप कितना भी पूछोगे हम नहीं बताएंगे. आमच्या नजरेतन काय भी सुटत नाही लावंगे बाय. लेकिन मैं छुपाऊंगी और वक्त आने पर आपको सब बताऊंगी. ये खंडेराया या बायकांचं मन ओळखणं म्हणजे लय कठीण आहे रे बाबा. अच्छा 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 यासनी दुःख होत या तेव्हा तोंड बंद करून गप बसत्या. काय बी नाही विचारलं तर म्हणणार का नाही विचारलं आणि सगळं सांगून टाकते. आणि विचारायला गेलं काय झालं बाई सांग काय झालं ते तर म्हणणार काय पडली आहे तुम्हासनी आणि काय बी सांगणार नाही लपून ठेवणार. जबस तर आहे बाबा. आम्ही हाव तशा कडलं दर्यासारखंच मन आहे तुमचं. क्वाल क्वाल थांगणं लागणार दर्यात जणू. लवंगी बाय. लवंगी बाई नाही. लक्ष्मी कहो. लक्ष्मी बाय. तुम्ही काय भी सांगणार नाही म्हणा की कहा ना मैं कुछ नहीं कहूंगी. नाही सांगणार. लवंगी बाय तुम्हाला माहित नसेल म्हणून सांगतोय. म्या मन कवडा बी आहे बर का? मन कवडा होय. गुप्त विद्या असते ती दुसऱ्याच्या मनातलं ओळखायची. तो बताइए हमारे मन में क्या है? वाटाराला आग लावायला किती दिस बाकी हाय ते मोजत होता तुम्ही. कारण द्वितीयचा चंद्र उगवायला तर 2-3 दिवसच राहिलो. काय खरं आहे का खोट शिलेदार? आप तो सचमुच मनकवडे हो. तुम्हाला स्वराज्यात जायची घाई लागली जी. पण ते आता मुमकिन नाही. क्यों? अव म्या नंतर राजासने घेऊन येणारच आहे की इथ. नाही मैं आपके साथ ही आऊंगी. अव क्वार्टरला आग लावल्यानंतर तटावरनं दर्यामध्ये उड्या घ्यायच्या आहे ती. सोप आहे वय ते. आत्ताच्या वक्ताला कोण आलं म्हणायचं? तर तुम्ही बोलो कुमाजी क्या कहना चाहते हो?
हुजूर, मी जंजिरात गुरुजावर गस्त घालत असताना मला लवंगी गुरुजाकडे जाताना दिसली. सुनो कोंडाजी, ती थरळ तोफेच्या नजीक पोहोच गई ती. वहा लखोजी लोहार काम कर रहा था. तो लखोजी लोहार तोफो के पास से निघून गेला होता. गेला असेल, मला काय सांगताय साहेब? जे आम्हाला म्हणायचं आहे ती लवंगी बुरुजावर गेली कशासाठी? का तिथं काय जायचं नाही असा काय नियम आहे वय? जाण्याबद्दल कुछ नाही, पण ती लखोजीला भेटणार होती. नाही हुजूर. ये झूठ बोल रहा है. कौन लखू जी? मैं नहीं पहचानती किसी को. उमाजी राव क्या हुआ सर? इळा मोडून खेळा करतात वय कधी? खेळात खेळ्याबद्दलच सांगायला आलोय मी. लखूजी लोहार ज्या तोफेला तेल लावत होता तिथं सापडला हा खेळा. सापडला असेल लोहाराकडे खेळा आणि लोणाराच्या घरी कोळसा असणारच की हो. अहो त्यात काय नवल एवढं सिद्धी हुजूर? हुजूर हुजूर मतलब तुम्हाजी का ये कहना है कि किला तोपों के पास से बरामद हुआ? हाँ जी हुजूर. झाले भी असेल की त्यात माझा काही संबंध? तुम दोनों के आपस में तालुकात है. हाँ आमासनी कधी बघितलंय वय बोलताना? तालुकात हाय म्हणून सांगायला येते. तो काय माझा सगळा स्वरा आहे वय? आणि काय इचारायचं असेल तर थेट त्याला इचारायचं. सिद्धी हुजूर काय चुकतं या वय माझ? आणि चुकत असेल तर कान धरायचा माझा. तुम ठीक हो कोंडाजी. माजी बेवकूफ है, हमेशा मेरा वक्त जाया करता है. एक बात ढंग की नहीं होती. नहीं हुजूर. पागल. हुजूर हुजूर. क्या है? मतलब हुजूर हा कोंडाजी स्वराज्यातून आलाय आणि हा लखूजी भी तिथूनच आलाय. रे काय खोटं बोलायचा धंदा आहे वय रे तुमचा? अरे तू लोहार, म्या सरदार आणि रोज स्वराज्यातनं किती माणसं येते ती जंजिऱ्यावर. तुमचं कारकून तर प्रभू आहे. ती रोज या जा करत्यात. ती काय सगळी तालुक्यातली आहेत वय माझ्या? हुजूर. आदाब हुजूर. हा खान सामा कशाला आला इथे? इचारा किती आलात? ए किंवा या बे. माफी असावी, तुम्हीच म्हणला होता भेट म्हणून. कशाबद्दल? ते आज रात्री शाक सब्जी काय बनवू हे विचार म्हणला होता म्हणून तुम्हाला शोधत होतो. अरे नाही, मैं कब बोला? बिर्याणी बनवू का? शादी आहे, लगीन आहे माझं. चल निघ, निघ इथून. जी हुजूर. अब क्या है? ये लवंगी घर में कुछ निशानी बनाती है. अब उसने चूल्हे पर कुछ निशान बनाया है. मैंने अपने आंखों से देखा है हुजूर. हुजूर इसमें इन दोनों की कुछ चाल है.
मुझे तो लगता है कि ये बहुत बड़ी साजिश है हमारे खिलाफ। हाँ हुजूर। तुम इतने यकीन से कैसे कह सकते हो? हुजूर, चाहिए तो आप अपनी आंखों से देख लो। ये हमारा कोमा जी कभी झूठ नहीं बोलता। हाँ हुजूर। आजू हटो। आता काय घराची झडती घेता का काय? वय झडतीच घ्यायची। हुजूर अव काय आहे? आता झालं ना बोलणं? काय ये उठता बसता तरास? गुंडाजी कर नहीं तो डर किस बात का? सुनाई हुजूर अव घरात बाई माणूस है बर दिसत का ते? देखने दो उन्हें जो देखना है। अरा वा बाजूला गुम्माजी पायात खेळात चांगलाच घुसलाय रे तुझा। नाही बरा झाला तर त्याच्यावरती गोळ लाव, गरम लोखंडाचा चरका देऊ त्या। ये मग आधी झडती बाजूला। घेतली का माप तोफांची? घेतल्यात, फक्त कलाल बांगडीचं तेवढं राहिलंय। तसा अंदाज आलाय, पण त्या कुमाजीमुळे माझं डोकं ताळ्यावर नाही, सारखं मागावर असतो। मागावर नाही, चौंशी आलाय त्याला लखोजीचा। पण माझं काम तर एकदम गुप्तपणे चालू आहे असं आपल्याला वाटत, पण ते सुतावरनं स्वर्ग गाठणारे आहेत। काळजी घ्यायला पाहिजे। अजून किती काळजी घ्यायची? अजून काळजी घ्यायला पाहिजे। तो अब्दुल आणि कुमाजी लय कातावलायत, सिद्धीला घेऊन गेलेत कोंडाजी बाबाकडे। कशाला? ते ठाऊक नाही, पर काहीतरी गडबड आहे एवढं नक्की। देखा हुजूर, आपको देखकर कैसी डर गई? उसे पता चला कि उसकी चोरी पकड़ी जाएगी। क्या बात है हुजूर? चूल्हे पे क्या लिखती है बता हुजूर को। मैं? हाँ तुम। तुमने जो लिखा है उसका मतलब बताओ। मुझे लिखना कहाँ आता है हुजूर, आप जानते हो। ए लवंगी भाई, ज्यादा होशियार मत बन। तुम्हें क्या आता है क्या नहीं आता ये पूरे जंजीरा को पता है। चुपचाप बता हुजूर को, नहीं तो देखिए ना हुजूर ये कैसे इल्जाम लगा रहे हैं। क्यों, तुमने निशान नहीं बनवाए? रेगा नव्हत्या मारल्या? नहीं। ए भवंगी भाई, हुजूर के सामने सच बोलना। क्या साजिश है बोलो। झूठे इल्जाम मत लगाना। मैंने अपने आंखों से देखा है, अभी भी वहां निशान है। भवंगी बताओ कौन सी निशानियां है चूल्हे पे, कहां है वो? मैं दिखाओ, हम खुद अपनी आंखों से देखना चाहते हैं। नहीं हुजूर। खामोश। तुम चुप रहो कोंडा जी। माँ जी कहां है निशानियां, तुमने देखी है ना? जी हुजूर। दिखाओ।